आता आपण शिकणार आहोत थ्रेड इफेक्ट. त्यासाठी मी एक आयसिंग केलेला केक घेतलाय. ब्लूबेरी फ्लेवरचं मी याच्यामध्ये फिलिंग केलेलं आहे. व्यवस्थित आयसिंग करून घेतलंय. आता याच्यावर मी जेल लावणार आहे. साधारण 3 चमचे मी न्यूट्रल जेल घेतलंय. हे थोडं घट्ट आहे म्हणून मी थोडं पाणी ऍड करणार आहे. जेल कधी पण वापरताना ते फ्री फ्लोईंग करून घ्यायचे. काही काही जेल ऑलरेडी असतात पातळ, त्यात पाणी ऍड करण्याची गरज नसते. मॅक्सिमम जेल्स घट्टच असतात. हे तुम्ही डायरेक्ट ऍड करणार आहात किंवा मग माझ्याकडे ग्लिटर आहे, सिल्वर ग्लिटर, मी ते या जेलमध्ये ऍड करणार आहे. असं काही कंपल्सरी नाही आहे ग्लिटर ऍड करावं म्हणून, पण माझ्याकडे आहे आणि याने शायनिंग छान येते म्हणून मी ऍड करते. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता हे पूर्ण जे मी केक वर टाकणार आहे थ्रेड इफेक्ट करताना केक पूर्ण जेलने कव्हर करून घ्यायचा आहे. अप्पर साईड तरी डायरेक्ट क्रीमवर जेल इफेक्ट येत नाही, थ्रेड इफेक्ट येत नाही. हे मी प्लास्टिक फाईलने स्प्रेड करून घेणार आहे. ग्लिटरमुळे छान चमक आली या केकला. आता पुन्हा मी 2 वाट्यांमध्ये जेल घेणार आहे. यात मी पाणी ऍड करणार नाही कारण मी यात लिक्विड कलर ऍड करणार आहे. लिक्विड कलर मध्ये ऑलरेडी पाणी असतं म्हणून ते ओलं होऊन जातं. तर मी अप्पर साईड साठी रेड कलर ऍड करणार आहे. आणि लोअर पोर्शन साठी ग्रीन कलर ऍड करणार आहे. इफेक्टसाठी शक्यतो लिक्विड कलरच ऍड करायचे. जेल कलर जर वापरणार असाल तर त्यात थोडं पाणी ऍड करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे. आता एक थ्रेड घ्यायचे. साधा आपला थ्रेड हवा याच्यासाठी. बरोबर. अप्पर पोर्शन एक साइड त्याची रेड कलर मध्ये डिप करून घ्यायची. दुसरी साइड ग्रीन कलर मध्ये डिप करून घ्यायची.
आता हा जो थ्रेड आहे तो एक एक वर ठेवून घ्यायचा आहे. येस नाही दिसत आहे का? दिसत कमी झालं ना. एस शेप मध्ये डिझाईन करून घ्यायची आणि थ्रेड इकडनं पकडायचा आणि हळूवार खेचायचं, तर काहीच करायचं नाही. आता हे जे जेल शिल्लक आहे ते मी एका पॅकिंग बॅग मध्ये भरून घेणार आहे. सुरुवातीला ग्रीन जेल घेतलीये, ग्रीन कलरचं जेल. आणि पाकळ्या जास्त पाहिजे अजून. शोकेशला ठेवा, शोकेश मध्ये ठेवा सकते. आता मी हा ग्रीन कलर पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलाय. बारीक मेहंदीच्या कोणासारखं टोप कापून घेतलंय. त्याला बॉर्डर करून घेणार आहे. तुम्हाला हवी तशी बॉर्डर करून घेऊ शकता तुम्ही.
तर दुसऱ्या पाइपिंग बॅग मध्ये मी रेड कलर भरून घेणार आहे. रेड जो जेल शिल्लक आहे या बाजूने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाव टाकू शकता, हॅपी बर्थडे वगैरे. एकच बाजू भरणार, एकच बाजू सुंदर दिसतो हा थ्रेड इफेक्ट. आणि खूप सोपाही आहे. स्क्रॅच कर ना, बॉर्डरला कुठं जावं काय आता ग्रीन बॉर्डर आणि स्क्रॅच करायचं ना. हो मग करून द्या, झालं ना आता केक.